असमानतात की भारतानं जगाला फार अमोल रत्न दिले. हे रत्न भौतिक रत्न नव्हते, हे नररत्न होते, हे मानसातील रत्न होते. आणि हे रत्न भारतानं जगाला देणारा जगाची प्रगती एका चांगल्या दिशेने. परंतु दुर्दैवानं भारतानं त्या रत्नांना भारतामध्ये चांगलं स्थान दिलं गेलं नाही. सामाजिक पातळीवर सर्व स्तरांमधून त्यांना स्वीकारलं गेलं नाही. त्यामुळं जग जरी पुढे गेलं तरी भारत मात्र मागच राहिला. तो सामाजिकदृष्ट्या असो किंवा आर्थिकदृष्ट्या असो, परंतु आर्थिकदृष्ट्या मागास राहण्याची कारणं हे सामाजिक मागासलेपणामध्ये दडलेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. भारताचा इतिहास फार मोठा आहे, परंतु त्यामध्ये मला इतिहास म्हणावं असं फार महत्त्वाचं वाटतं. कारण भारताचा इतिहास पाहिला तर त्यामध्ये रासाची जी काही कारणं आहेत तीच फार सापडते, आणि तशी परिस्थिती ही सुद्धा फार आली. भारताच्या इतिहासामध्ये भारतानं अनेक नत्रांना जन्म दिला. खरं तर तो भारतानं आणि त्यांच्या मातेनं दिलेला होता, परंतु त्या मातेपेक्षा या मातीला जास्त महत्त्व देतो. भारताच्या मातेमध्ये अनेक नररत्न जन्माला आली. त्यांची सुरुवात ही तथागतापासून नरेंद्र म्हणजे विवेकानंदांपर्यंत होते हे आपल्याला मान्य करावं लागतं. यामधलं मी पहिलं पुष्प तथागतांना वाहतो, कारण इसवीसन पूर्ण 500 मध्ये देवनाकारण्याची असीम ताकद दाखवणारा हा मनुष्य, या मनुष्यानं जे काही जगाला प्रेरणा दिली, जे काही जगाला शिकवून दिली, त्यात सगळ्यांसाठी फारच मोठे. आणि या तथागतांचं पहिलं पुष्प होताना मी त्यांच्याविषयी थोडंसं बोलणार आहे. इसवीसन पूर्व 500 मध्ये ज्या काळी वैदिक धर्मानं भारताला पछाडलेलं होतं, जो मोठा पगडा होता तो बाजूला सारला, आणि मानवाच्या सुखासाठी एक स्वतःचा धर्म स्थापन करण्याची प्रेरणा घेऊन एका सत्याच्या लढाईकडे निघालेला हा माणूस म्हणजे तथागत. तथागत हा शब्दप्रयोग मी फार वेळा करतोय, याचं कारण आहे. हो, तथागत म्हणजे कोण हे सांगायचं राहून गेलं तर तथागत म्हणजे गौतम बुद्ध. भारताच्या जनामनामध्ये एक विशिष्ट दृष्टिकोनानं ज्या माणसाकडे पाहिलं जातं ते तथागत गौतम बुद्ध. गौतम बुद्ध ह्यांचं फार मोठा दृष्टिकोन लहान मुलांचा वेगळा असतो. त्यांना वाटतं की गौतम हे त्यांचं नाव आणि बुद्ध हे त्यांचं आडनाव. खरं तसं नव्हतं मित्रांनो, किंवा त्यांचं मूळ नाव होतं सिद्धार्थ. खरं तर त्यांच्या आईवडिलांनीही किती विचार करून नाव ठेवलेलं होतं सिद्धार्थ. ज्यानं आपल्या जीवनाचा अर्थ सिद्ध केलेला आहे असा तो सिद्धार्थ या नावानं त्यांना ओळखलं जाऊ लागलं. लहानपणापासूनच त्यांना ध्यान करण्याची अतिशय आवड होती. आणि वैशिष्ट्य असं की स्वामी विवेकानंदांनासुद्धा ध्यान करण्याची आवड होती, त्यामुळेच हे दोन्ही महापुरुष जग जिंकू शकले आणि जगामध्ये एक भारताचं रत्न म्हणून ठसावून ठेवू शकले. तथागतांच्या जीवनाबद्दल बोलताना तथागत हे स्वतः तथा आगत होते, म्हणजे तथागत या शब्दाची कोड आहे तथा अधिक आगत. तथा आगत म्हणजे तथ म्हणजे काहीतरी सत्य, सत्याकडे आलेले असे ते तथागत. म्हणून त्यांना तथागत हाच शब्द प्रयोग लावणं मी उचित मानतो. तथागतांच्या जीवनपट पाहिला तर तो साधारणतः 80 ते 80 वर्षांचा असावा. खरं तर आजही तज्ज्ञांच्या मते त्यांचा जीवनकाळ निश्चित होऊ शकलेला नाही. त्यांची शिकवण मात्र निश्चित आहे. त्यांनी शिकवण दिलेला, त्यांनी स्थापलेला धर्म म्हणजे बुद्ध धर्म, ज्याला बौद्ध धर्म म्हणतात. बौद्ध धर्म हा जगातील सगळ्यात मोठा धर्म आहे. जगामध्ये जे काही चार मोठे धर्म आहेत ते हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म. या बौद्ध धर्मामध्ये या सगळ्यामध्ये या जगाचा धर्मातील आधारस्तंभ मानलेला हा बौद्ध धर्म आहे. आणि जे संस्थापक म्हणजे तथागत गौतम, त्यांचं संपूर्ण नाव सिद्धार्थ शुद्धोदन बुद्ध.